अजित पवार यांना मुख्यमंत्री करताना अनुभव नव्हता या शरद पवारांच्या विधानावर अजित पवार गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करताना त्यांना कुठला अनुभव होता असा सवाल राष्ट्रवादीचे राज्याचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी सांगलीत उपस्थित केला. कसलाही अनुभव नसलेले मुख्यमंत्री केले असताना पक्षातील नेत्याला मुख्यमंत्री करताना कोणती तरी असुरक्षित भावना पवारांच्या मनात होती का असा सवालही उमेश पाटील यांनी उपस्थित केला. जर राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पद घेतले असते, काँग्रेस पक्ष संपला असता असे स्पष्ट करीत 2.5 वर्षानंतर सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचे होते, त्यामुळे अनुभव नसलेला मुख्यमंत्री द्यावा वाटला असेल असे सांगत आदित्य ठाकरे मुख्यमंत्री व्हावे असाही विचार होता. पुत्रप्रेमामुळे शिवसेना फुटली असा आरोपही उमेश पाटील यांनी केला. सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करणार ही गुप्त डील होतीये म्हटल्यावर शिवसेनेच्या नेत्यांमध्ये अस्वस्थ वाढली आहे असेही उमेश पाटील म्हणाले. छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री केले असते तर पक्ष फुटला असता या विधानामागे काही जातीय समीकरण आहे का असा सवालही उमेश पाटील यांनी उपस्थित केला. 2004 साली काँग्रेस पक्षापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जागा जास्त होत्या, त्यामुळे नियमानुसार किंवा संकेतानुसार राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होता. त्यावेळेला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री का केला नाही या प्रश्नावर पवारसाहेब असं म्हणाले की राष्ट्रवादीकडं त्यावेळेला सक्षम कॅन्डिडेट नव्हता. त्यावेळेला राष्ट्रवादीकडं छगन भुजबळ साहेब, त्याचबरोबर पदमसिंह पाटील साहेब, मधुकर पिचड साहेब, दिलीपराव वळसे पाटील साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब, अजितदादा, आर आर राबा, जयंत पाटील साहेब, सुनील तटकरे साहेब, एवढी दिग्गज माणसं त्यावेळेला 3-3 वेळेला आमदार म्हणून निवडून आलेली, खासदार म्हणून निवडून आलेली, मंत्रिपदाचा अनुभव असलेली एवढी दिग्गज माणसं असताना राष्ट्रवादीकडे सक्षम नेता त्यावेळेला मुख्यमंत्रीपदाच्या करता नव्हता असं म्हणणं यामध्ये कुठंतरी असुरक्षिततेची भावना लपली आहे का हा प्रश्न त्यामध्ये निर्माण होतोय. त्यावेळेला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री जर एवढे नेते असताना सक्षम नव्हता तर मग आज महाविकास आघाडीचं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करताना त्यांची कुठली सक्षमता तपासली गेली होती? ज्या उद्धव ठाकरेंना ग्रामपंचायत निवडणुकीचाही अनुभव नव्हता, झेडपी निवडणुकीचा अनुभव नव्हता, ग्राम प्रशासन शहर प्रशासनाचा कसलाही अनुभव नव्हता, कुठल्याही संसदीय कामाचा अनुभव नव्हता, असा काडीचा अनुभव नसलेल्या व्यक्तीला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी लादण्याचं कारण काय होतं? 2004 साली 3 वेळा आमदार, 3-4 वेळेला खासदार असलेले, 5-5 वेळेला आमदार खासदार असलेले, मंत्रिपदाचा 2-2 टर्मचा अनुभव असलेले जर नेते सक्षम नसतात तर मग उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री होण्याकरता सक्षम कसे असू शकतात हा देखील प्रश्न त्यातून निर्माण होतोय. याच्यामध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री न करण्यामागं भविष्यकाळामध्ये समांतर सत्ता केंद्र पक्षामध्ये होता कामा नये, सत्ता ही केंद्रितच असली पाहिजे या आग्रहाच्या करता कदाचित त्यावेळेला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री केला गेला नाही.